आगामी लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर प्रवीण गायकवाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याचं प्रवीण गायकवाड यांनी जाहीर केले. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला प्रवेश देण्यासाठी काँग्रेसला वेळ आहे, मात्र माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी वेळ नाही, असं म्हणत प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या युवक पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना प्रवीण गायकवाड म्हणाले, काँग्रेस पक्षाकडून अद्याप पुणे मतदारसंघासाठी उमेदवारीची घोषणा झाली नाही आहे. या काँग्रेस पक्षाला आमचे विचार चालतात, काम चालते, पण उमेदवारी चालत नाही. त्यामुळे मी माझी उमेदवारी मागे घेतली आहे. यापुढे काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे काम देखील करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की या निवडणुकीत राज्यातील इतर जागांवर काँग्रेसला आयात उमेदवार चालतात, तर मग मी मागील कित्येक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्य केले असताना देखील उमेदवारी नाकारल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.